नमस्कार मैत्रिणींनो, अमृताज रेसिपी इन कोल्हापूर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत अंड्याचा असा झणझणीत रस्सा. तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊयात. इथं मी मसाल्यासाठी तीळ भाजून घेतले आहेत, लसूण, आलं हे आहे सुकं खोबरं आणि कोथिंबीर. हे जे सर्व मसाल्याचे पदार्थ आहेत ते मी आत्ता मिक्सरच्या भांड्यांमधून बारीक करून घेणार आहे. तर मी इथं मसाला घेतला आहे बारीक करून. तर इथं मी अंडी घेतली आहेत उकडून. इथं मी एक मीडियम साईजचा कांदा कट करून, लाल तिखट कट केलेली कोथिंबीर आणि आलं लसूण कोथिंबीर आणि सुकं खोबरं आणि तीळ याचं आहे ते वाटण आणि हळद. आता आपण कृतीकडे वळूया. इथं मी पातेल्यामध्ये एक मोठी पोळी तेल घालून घेतलं आहे. तेल चांगलं तापलं गेलं की त्याच्यामध्ये आपण कांदा फ्राय होण्यासाठी घालून घेऊयात. तर इथं मी कांदा घालून घेतला आहे. आता हा कांदा जो आहे तो गोल्डन ब्राऊन होऊस तोपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे. आता आपला कांदा फ्राय झाला आहे तर मी याच्यामध्ये आपलं जे आलं लसूण खोबरं आणि तीळ याचे जे वाटण आहे ते मी घालून घेणार आहे. वाटण घालून घेतल्यानंतर आपल्याला हे जे वाटण आहे ते 2 ते 3 मिनिट चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. मी आता हे वाटण जे आहे ते मंद आचेवर फ्राय करून घेते. इथं मला 1-4 मिनिट झाले आहेत मी मंद आचेवर हा मसाला फ्राय करून घेतला आहे. इथं मी बाहेरचे विकतचे कोणतेही पदार्थ म्हणजे मसाल्याचे जे पदार्थ असतात ते कोणतेही वापरले नाहीत. अवघ्या घरातल्या गोष्टींपासून हा रस्सा बनवला आहे, तरीसुद्धा खूप टेस्टी लागतो. इथं मी लाल तिखट घालत आहे. आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट जास्त कमी घालून घ्यायचं. आणि तिखट घातल्यानंतर आपण हा मसाला आणखी 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे. हे बघा, छान असं मसाल्यानं आपल्या तेल सोडलं आहे, म्हणजे आपला परफेक्ट असा मसाला हा भाजून रेडी आहे. इथं माझा मसाला भाजून झाला आहे. तर आता मी याच्यामध्ये आपली जी उकडलेली अंडी आहे ते घालून घेते. किंचित तशी हळद घातली आहे मी. आता मी इथे उकडून घेतलेली जी अंडी आहेत ती घालून घेते. आणि हलक्या हाताने याला 1/2 मिनिट यामध्ये घळवून घ्यायचं आहे. हे बघा, छान असं ही अंडी आपली जी आहेत ती घळवून घ्यायची. ही अशी सुद्धा अंडी आपण मसाला अंडी म्हणून खाऊ शकतो. पण आज आपण इथे रस्सा करणार आहोत. तर मी इथे पाणी उकळून घेतलेलं होतं ते यामध्ये घालून घेत आहे. आता मी याच्यामध्ये उकळलेलं पाणी घालून घेतलं आहे. अगदी हलक्या हाताने आपल्याला हे सर्व ढवळून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आता मी थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेते. कोथिंबीर आणि आता आपल्या रश्याला छान अशी उकळी येऊ देऊयात. इथं रश्याला आपल्या उकळी आली आहे. तर आता आपण हा रस्सा छानपैकी काढून घेऊयात. आणि गरमागरम भाकरीबरोबर हा अंड्याचा रस्सा तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला खूप आवडेल. छान अशी तर्री आली आहे आपल्या रश्याला. हे पहा, आपला अंड्याचा रस्सा बनून रेडी आहे. माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर अमृताज रेसिपी इन कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.